दारू विक्रेत्याने धरले देवाला वेठीस. अवैध दारू विक्रीसाठी अनोखी शक्कल. यवतमाळ शहरापासून जवळच असलेल्या जामवाडी येथील एका गावठी दारू विक्रेत्याने अनोखी शक्कल लावून दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या अवैध दारू विक्रेत्याने चक्क घरातील देव्हाऱ्याखालीच दारू तयार करण्याचा अड्डा तयार केलाय. सचिन इंगळे असे अवैध दारू विक्रेत्याचे नाव आहे. त्याने पोलिसांची नजर चुकवण्यासाठी चक्क देव्हाऱ्याखालीच भूमिगत टाके केले. त्यात एक ड्रम ठेवून कूलर मधील पाण्याच्या मोटारीचा वापर करीत त्याने अवैध दारू विक्रीला तांत्रिकतेची जोड सुद्धा दिलेली आहे. त्याची ही शक्कल बघून पोलीसही क्षणभर स्तब्ध झालेत. सचिन हा व्यवसाय बऱ्याच दिवसांपासून करतोय आणि जाम वाकडी या परिसरात त्याने आपले जाळे विणले. या व्यवसायासाठी सचिनने देवघराच्या खाली एक दारू जमा करण्याकरिता भला मोठा पिंप गाडला. तो एवढ्यावरच थांबला नाही. दारू काढण्यासाठी वारंवार देव उचलायची वेळ येऊ नये आणि कोणाला संशय येऊ नये यासाठी त्याने चक्क कूलर मध्ये वापरल्या जाणाऱ्या मोटरचा उपयोग केलाय. या वॉटर पंपला त्याने इलेक्ट्रिकचा सप्लायही दिलाय. गरजेपुरती दारू हवी असली की बटन दाबले की पाहिजे तेवढी दारू काढायची. शिवाय या पठ्याने अवैध दारू देवघराच्या खाली असलेल्या पिंपात ओतायची असेल तर त्यासाठी ही वेगळा खास पाईप ठेवलाय. अशा प्रकारे सुरू असलेला हा व्यवसाय सर्वांनाच चक्रावून सोडणार आहे. मात्र याबाबत पोलिसांना माहिती नसणे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत अनेक आरोप होताना दिसत आहेत. मात्र ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली तो मात्र स्वतःची पाठ थुपटून घेण्यात मग्न आहे. वास्तविक बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या या अवैध व्यवसायावर पोलिसांची नजर आताच का पडली असा प्रश्न निर्माण झालाय. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून पोलीस चौकशी सुरू आहे. महाव्हॉइससाठी सचिन येवले, यवतमाळ. आम्हाला माहिती मिळाली की पोलिशन यवतमाळ ग्रामीणच्या हद्दीमध्ये जाम वाघाडी गाव आहे. त्या गावामध्ये सचिन इंगोले नावाचा व्यक्ती त्यांनी आपल्या घरामध्ये देवघर आहे त्या देवघराच्या खाली एक कप्पा तयार केलेला आहे ज्यामध्ये त्यांनी दारूचा साठा तो करतो आणि त्या साठ्यामध्ये त्यांनी एक मोटर पंप लावलेली आहे. तो मोटर पंप इलेक्ट्रिकच्या सहाय्याने सुरू करायचा आणि आलेले ग्राहक त्यांना विक्री करायचा. अशा पद्धतीने माहिती मिळाल्यानंतर आमची टीम PSI शिंदे, सचिन घुगे, ब्राह्मणकर दुबे आणि झोटिंग अशी टीम मी पाठवली आणि त्या ठिकाणी आम्ही पाहिलं असतं तर अक्षरशः त्यांनी ज्या ठिकाणी देवपूजा त्यांची देवघर असते त्याच्या खाली ह्यांनी सर्व पुरून एक हायटेक पद्धतीने दारू विक्रीचा व्यवसाय ते करत असताना आम्हाला मिळून आले. आम्ही त्या आरोपीकडून ते सर्व मुद्देमाल आणि इतर ठिकाणी त्यांनी जो गाडून ठेवलेला मुद्देमाल होता असा सर्व मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे व आरोपीच्या विरुद्ध दारूबंदी गुन्ह्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नाही, ही केस इतर केसेसपेक्षा खरोखर वेगळी आहे. ज्या पद्धतीने त्यांनी देवघर आणि देवघराच्या खाली अशा पद्धतीने तो जो दारूचा त्याचा अवैध व्यवसाय करत होता ही फारच वेगळी आहे केस. अशी केस मी पण पहिल्यांदाच केली आहे आणि त्यांनी इतर पण मुद्देमाल अशा प्रकारे सर्व पुरून ठेवलेला होता. तो सर्व मुद्देमाल आणि आपल्या हायटेक पद्धतीने मोटर पंप वगैरे लावून ग्राहकांना विक्री करणे हा एक वेगळ्या प्रकारची केस आम्ही केलेली आहे.